पैसे सुटला कसा खाल्ले पैसे सुटला पण मास्टर खाल्ले पैसे विजा चारणाऱ्या अधिकाऱ्यांचा न्याय भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय मोठ्या लोकांना मोठ्या लोकांना आडी घालणाऱ्या लोकांचं करायचं काय या सरकारचं करायचं काय सुटला कसा पैसे सुटला पण मास्टर खाल्ले पैसे विजा चारणाऱ्या अधिकाऱ्यांचा आंदोलन केलेले काय मागणी काय सांगणार दोन मिनिटं या भागामध्ये संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे त्या भागातल्या नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आमचे युवकचे शिरसट यांनी या ठिकाणी बळजबाबा पत्र वर केला मी केला पंपची वेळ वाढवू नका त्या कमिशनरला मी विनंती केली पूर्वी याच्यासाठी पत्र दिले पण काल ज्या पद्धतीने दोन युवक ज्या पद्धतीने त्यांचं अपघातामध्ये आमनुषपणे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं मरण पत्करावं लागलं हे या चिरडून मरण पावलं अशा लोकांच्या कुणीतरी बाजू घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील या भागातले सामाजिक संघटना असतील आणि या भागातल्या जी प्रचंड मागणी की पब संस्कृती बंद केली पाहिजे या भागातल्या नागरिकांनी आम्हाला बऱ्याच वेळा तक्रारी केल्यात पण ह्या पोलीस स्टेशनमधनं कुठलंही उत्तर समाधानकारक आणि जनतेच्या हिताचं उत्तर मिळत नाही अशी त्यांची पूर्वीपासून मागणी होती आणि काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं दोन मुलांना चिवडून हत्या केली त्यांची खरं तर हा 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे होता अशी आमची मागणी आहे याच्यामध्ये ज्या मुलाला जामीन झाला त्या मुलाला ज्या पद्धतीनं ह्या तपास अधिकाऱ्यांनी हाताळलं खरं तर 101 हा पहिला दारूचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट 304 हाही दाखल झाला पाहिजे होता 15 वर्षाच्या पुढं त्याचं वय आहे 16 ते 18 वर्षाला 304 गंभीर गुन्हा झाला असेल तर त्याच्यावर हा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आत्ता झाला रात्री तो सुटलाच कसा हा महत्वाचा मुद्दा आणि हे का झालं तर पुणेकर रस्त्यावर आले आणि ज्या प्रशासनाने ज्या गृह खात्याने हे लाडवलेली ही पपची पिलावळ ही जर थांबली नाही तर देशातला तरुण शहरातला तरुण हा नस्तेनाबूद होण्याच्या मार्गावर आहे ज्या मुलांनी दारू पिऊन रात्री 17 वर्षाचा मुलगा इतक्या प्रचंड दारू पिऊन गाडी चालवतो म्हणजे एकच मुलगा चालवत नाही तर हजारो मुलं अशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये आई वडिलांच्या जीवात उत्पात करतात आणि याला ग्रह खातं पैसे मिळतील महसूल मिळतील अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हा महसूल गोळा करण्याचा प्रयत्न करतात ज्या मुलाला 2-3 गुन्हे दाखल करावे होते आणि त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवायला होतं आणि त्याच्या वडिलांना गुन्हा दाखल करून त्याला अटक करायला होती पण ह्या ठिकाणी रेड कार्पेट टाकून त्याला घरी पाठवला ज्या तपास अधिकाऱ्याची ही गंभीर चूक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे काल रात्री करोडो रुपयाचा व्यवहार या पोलीस स्टेशनला झालाय रेसिपी असं म्हणतंय की करोडो रुपयाचा व्यवहार याच्यामध्ये झालेला या व्यवहारामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये त्या तपास अधिकाऱ्याला कोणाकोणाचे फोन आले आणि कुणी कुणी वरिष्ठांनी त्याला मदत केली त्याची चौकशी झाली पाहिजे आता जे काय होती ते आमदार येऊन गेले कोण येते याच्यामध्ये जे जे तपासामध्ये निघतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नुसतेच लोक प्रतिनिधी नसतील तर याच्यामध्ये पोलीस अधिकारी वरिष्ठांपर्यंत हे पैसे पोचलेले आहेत आणि हे पैसे पोचल्यामुळेच त्यांना लाल कार्पेट टाकून घरी पाठवले हा गंभीर गुन्हा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना आता नोटा द्यायची वेळ आणली आणि त्या ठिकाणी आम्ही कुठला आमदार आला होता काय अशी चर्चा झाली याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर चूक आहे
जो लोकप्रतिनिधी ते पोलीस तपास करतील, आम्ही माहिती घेतोय, माहिती आम्हाला मिळेलच, पण ह्याच्यामध्ये पोलिसांची गंभीर चूक आहे. कोण लोकप्रतिनिधी आला का आला तर तो काय पेनाने लिहित नाही, हे पैशाने लिहिलं जातं आणि बिल्डरचे पैसे प्रचंड प्रमाणात काल आले. ह्याच्यामध्ये वरिष्ठांचे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी. पप संस्कृती थांबली पाहिजे. आज वडगाव शिरीतला नागरिक त्रस्त झालेला आहे. आजूबाजूला बिल्डर आहे तो एका आमदाराचा पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर आहे. त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी एक आमदार इतर रात्री ठिया मांडून बसला होता, त्याविषयी आपण काय बोलणार का? ह्याच्यामध्ये मला पूर्ण माहिती नाही, पण मी माहिती घेणार आहे आणि जर असेल तर तुम्हाला त्याची माहिती मी सांगतो. पण ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी प्रचंड प्रमाणात चुकीचे वागतात, मोठे पैसे खाल्लेले आहेत आणि ह्याच्यामध्ये करोडचा अहवाल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी करोडो रुपये घेतले, तपास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी. ह्याच्यामध्ये पोलिसांची नामुष्की आहे. पोलीस ज्या पद्धतीने वागतात ही पद्धत चुकीची आहे. पोलिसांच्या सरळ ही पोलिसांकडे ही सगळी बाजू जाती आहे. या पद्धतीने यांनी काल पैसे घेऊन अशा पद्धतीचं मॅटर हाताळत आहे हे पोलीस जाऊन आम्ही अर्ज केलाय वरच्या कोर्टामध्ये. मी पहिल्यांदा हे म्हणतो की 151 का दाखल झाली नाही, 304 आयपीएससी का दाखल झाला नाही, 185(1) ह्याच्यामध्ये त्याला बाल सुधारागृहामध्ये टाकायला पाहिजे आणि वडिलांना रात्रीच अटक करून ठेवायला पाहिजे. वडील इथं कार्पेट टाकून आला नाही तर पिझ्झा खाऊन गेला असं म्हणतात, पण असू शकतं. हा, आणि घरी त्याला पोलीस त्याला फोर व्हीलर गाडीमधनं नेला त्याला, म्हणजे अशा पोलीस गाडी नव्हतीच काल. त्याचे सीसीटीव्ही कॅमेरे आमच्याकडे आले, म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांना अटक ही झाली पाहिजे, पोलीस तपास अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे आमची मागणी.